नहीं है, बहुत तेज। आपले यूट्यूब चॅनल टीच विथ डीजे क्रिएशन वायटीवरती एक नवीन आणि इंटरेस्टिंग अशा टॉपिकवरती। मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप कडक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे, तो तुम्ही थोड्या थोड्यात प्रीव्यूमध्ये बघून घेतलेला असेल। मित्रांनो, यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिली वेळेला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण अशा प्रकारचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणार आहे त्याचीच नोटिफिकेशन राहणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे। मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये काही नवीन ऐकायला मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा आपला व्हिडिओ बघितला असेल तो वेगळ्या टाईपचा मी बनवलेला आहे। तर मित्रांनो, अशा टाईपचा व्हिडिओ जर तुम्हाला आपण बनवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सुरुवातीला लागणारा लाईटमोशन ॲप आणि बिटमॅप प्रोजेक्ट शेक इफेक्ट, तर या सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून ते तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून अशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही अडचण येत असल्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता। मित्रांनो, नक्कीच मी त्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। मित्रांनो, तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो जरा स्किप न करता पूर्ण बघावा। मित्रांनो, तर मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचं जर आपण एम ठेवत आहे ते आपण 100 व्ह्यूज ठेवत आहे। मित्रांनो, कारण आपलं चॅनल जे आहे ते यूट्यूबवरती नवीन असल्यामुळे आजचं आपलं एम 100 व्ह्यू आहे। मित्रांनो, तर 100 व्ह्यू कम्प्लीट करा। मित्रांनो, तर मित्रांनो तुमच्या लाडक्या भावाला सपोर्ट करा, तुमच्या लाडक्या भावाला तुमची सपोर्टची खूप आवश्यकता आहे। मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला उघडून घ्यायचं आहे अलाईट मोशन ॲप। तर अलाईट मोशन ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला इथं शेक इफेक्ट आणि अलाईट मोशन ॲप दिलेला आहे, तर शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे। तर तुम्हाला सुरुवातीला आपला बिटमार्क प्रोजेक्ट जर मित्रांनो तो उघडून घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला हा जो आपला बिटमार्क प्रोजेक्ट दिसत आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे, आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा जो आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो मी इथं भरून घेतलेला आहे। मित्रांनो, तर अशा प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करू शकता। मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला इथं बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे। हा जो फर्स्ट बिटमार्क प्रोजेक्ट आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथं बिटमार्क प्रोजेक्ट करून दिलेले आहेत। तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे मित्रांनो, आणि सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। इथं एक आपल्याला बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे तो ॲड करायचा आहे। मित्रांनो, तर मित्रांनो हा जो आपला बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे तो आपल्याला इथं ॲड करायचा आहे। मित्रांनो, हा बॅकग्राऊंड व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे, आणि हा बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या प्रोजेक्टवरती आलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बिटमार्कवरती येऊन जायचं आहे, सेकंड एरोवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, हा जो सेकंड एरो आहे, सेकंड एरोवरती क्लिक केल्यानंतर आपण बिटमार्कपर्यंत जात असतो। मित्रांनो, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्याला फुलफिल करून घ्यायचं आहे। त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्या थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आणि फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो फुलफिल झालेला आहे। त्यानंतर याला फोर्थ ऑप्शन जे दिसत आहे तुम्हाला खाली, या फोर्थ ऑप्शनवरती क्लिक करून याची जी पुढची लेअर आहे ती कट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर आपल्याला इथं एक इमेजचा पीएनजी जो आहे तो ॲड करायचा आहे। मित्रांनो, त्याकरता तुम्हाला परत लच्च्या ब्लॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि आपला इमेजचा पीएनजी आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तर मित्रांनो हा जो इमोजीचा पेन जे आहे तो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर इमोजीच्या पेनजीच्या लेअरवरती क्लिक करत आहे, तुम्हाला ब्लाइंडिंग अँड ओपॅसिटीवरती क्लिक करायचं आहे। हे जे तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, ब्लाइंडिंग अँड ओपॅसिटीवरती, आणि याला लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला इमोजीचा पेनजी जो आहे सेट झालेला आहे। याला आपल्याला मधोमध सेट करायचं आहे, करता तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि मूव आणि ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, हे जे मूव आणि ट्रान्सफॉर्म तुम्हाला दिसत आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, आणि साईज जी वाढून घ्यायचं आहे। मित्रांनो, थर्ड ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारची साईज जी आहे ती वाढून घ्यायची आहे, आणि याला मधोमध सेट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला याला मधोमध सेट करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याची जी लेअर आहे ती इथपर्यंत घेऊन यायची आहे फर्स्ट बिटमार्कपर्यंत। त्याकरता लेअरवरती क्लिक करायचं आहे, आणि सेकंड जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला या सेकंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि तुम्ही पाहू शकता आपल्या इमोजीची पीएनजीची जी लेअर आहे ती इथं अशा प्रकारे आलेली आहे। मित्रांनो, तर इथं अशा प्रकारे आलेली आहे, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून पासून आपल्या मॉडेलचे जे फोटो आहेत हे आपल्याला इथं ॲड करायचे असतात। मित्रांनो, त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, त्याकरता तुम्हाला प्लसच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आणि मीडियावरती जायचं, आणि आपल्या मॉडेलचे जे फोटो आहेत ते आपल्याला इथं ॲड करायचे आहेत। मित्रांनो, तर सुरुवातीला मी
तीन चार फोटो जे आहेत ते तुम्हाला इथं ॲड करून दाखवतो मित्रांनो. त्यानंतर मी करून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे फोटोच्या, तुम्ही थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून याची जी लेअर आहे ती फुल फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड एअरवरती क्लिक करायचं आणि फोर्थ ऑप्शनवरती क्लिक करून याची जी लेअर आहे ती कट करून घ्यायची आहे. तर परत प्लसच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर सेकंड जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे. सेकंड फोटो ॲड केल्यानंतर परत त्याला थ्री डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून याची फुल लेअर जी आहे ती फुलफिल करून घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड एरोवरती क्लिक करायचं आहे आणि फोर्थ ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर याची लेअर जी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या मॉडेलचे जे फोटो आहेत ते ॲड करायचे असतात. प्लसच्या ब्लॅकनवरती क्लिक करायचं असतं आणि मीडियावरती जाऊन आपला मॉडेलचा फोटो सिलेक्ट करायचा असतो आणि त्याला सेकंड एरोवरती क्लिक करून त्याची फोर्थ ऑप्शन लेअर जी आहे ती कट करून घ्यायची असते आणि त्याला थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर आपला जो फोटो आहे तो फुल फिल होऊन जाणार मित्रांनो. तर मित्रांनो मी आता हे जे फोटो आहेत ते ॲड करून घेतो. तर मित्रांनो तुमच्या इथून असून आपल्याला आपले मॉडेलचे जे फोटो आहेत ते ॲड करायचे होते, तर ते मी इथं अशा प्रकारे ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो चालूया आपण आता आपला सस्पेन्स उघडूया. तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जो सस्पेन्स आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितल्याप्रमाणे हा आपल्याला व्हिडिओ तयार करायचा असतो. तर त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, त्याकरता तुम्हाला सुरुवातीला आपल्या फोटोवरती येऊन जायचं आहे मित्रांनो. सुरुवातीचा फोटो जो आहे तर फर्स्ट बिटमार्कपर्यंत येऊन जायचं आणि परत हा जो फोटो आहे याच फोटोसारखा आपल्याला फोटो इथं ॲड करायचा आहे मित्रांनो. त्याकरता तुम्हाला परत त्याच्या ब्लॅकनवरती क्लिक करायचा आहे, मीडियावरती क्लिक करायचा आहे आणि हा जो फोटो आहे तो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो फोटो आहे इथं ॲड करून झालेला आहे मित्रांनो. आता आपल्याला याला काय करायचं आहे, तर याला आपल्याला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो आपला फोटो आहे तो आपण इथं ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि मोहन ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे. याची साईज जी आहे ती थोडीफार वाढू छोटी करून घ्यायची आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता याची जी साईज आहे ती तुम्हाला अशा प्रकारे छोटी करून घ्यायची आहे. तर तुम्हाला एवढी याची साईज ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याला बॉर्डर द्यायचा आहे मित्रांनो. त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे जो आपलं ऑप्शन आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रोकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो कलर जो आहे तो चेंज करू शकता मित्रांनो तुम्ही. तर मी इथं व्हाईट ठेवणार आहे मित्रांनो. तुम्हाला पण व्हाईट ठेवायचं असेल तर तुम्ही व्हाईट ठेवू शकता. आणि त्यानंतर आपला जो फोटोची जी लेअर आहे मित्रांनो ती वाढलेली आहे, तर ते आपल्याला याला कट करायची आहे. त्याकरता तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फोर्थची ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपलं लेअर जी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला सर्व फोटोला अशाच प्रकारचा फोटो जो आहे तो ॲड करायचा आहे आणि त्यानंतर याला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचा फोटो ॲड करायचा असतो मित्रांनो. तर तो मी आता करून घेतो मित्रांनो. तर अशाच प्रकारे मी फोटो ॲड करणार आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिथं लेअर ॲड केलेले आहेत मित्रांनो, तर अशा प्रकारचे तुम्ही लेअर पाहू शकता. अशा प्रकारचे लेअर ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याला शेक इफेक्ट अप्लाय करायचा असतो. त्याकरता तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरून बॅक जायचं आहे मित्रांनो आणि फर्स्ट जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. फर्स्ट जो शेक इफेक्ट आहे तो आपल्याला फोर्थ जे बीट पडलेले आहे सुरुवातीला त्या फोर्थ बीटला आपल्याला द्यायचा असतो. तर त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला येऊन जायचं आपल्या शेक इफेक्टवरती. तर शेक इफेक्टवरती येऊन जायचं आणि शेक इफेक्टवरती आल्यानंतर हा जो आपला फर्स्ट शेक इफेक्ट आहे त्याला कॉपी करून घ्यायचा आहे. लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं, थ्री डॉटवरती क्लिक करायचं आणि कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि परत आपल्या प्रोजेक्टवरती बॅक जायचं आहे मित्रांनो. तर प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला आपलं फोर्थ जे फोटो आहेत ते त्यांना आपल्याला हा शेक इफेक्ट जो आहे तो अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता इथूनपासून आपल्याला जो शेक इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आणि थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण इथं शेक इफेक्ट जो आहे तो अप्लाय करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यानंतर तुम्हाला इथं पण अशाच प्रकारे शेक इफेक्ट जो आहे तो अप्लाय करायचा आहे. तरी सुरुवातीला इथं जे फास्ट डिमांग पडले आहेत इथपर्यंत आपल्याला फर्स्ट शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड करायचा आहे आणि त्यानंतर थर्ड, त्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर अशा प्रमाणे आपल्याला आपल्या प्रोजेक्टला जो आहे तो शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तर तो मी आता करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर सांगितल्याप्रमाणे आपले शेक इफेक्ट जे ते अप्लाय करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला व्हिडिओ तयार झाल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. हे जे तुम्हाला ऑप्शन दिसतं या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार मित्रांनो. तर मित्रांनो धन्यवाद आता आपला पुरा व्हिडिओ बघण्याकरता. तर तुम्हाला जर शेक इफेक्ट अप्लाय करण्यामध्ये आणि जर शेक इफेक्ट बनवण्यामध्ये सुद्धा
अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी नक्कीच तुमचं सोल्युशन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो धन्यवाद, इथे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. ओके बाय.